नमस्कार मित्रांनो, आपलं एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपल्याला शेअर मार्केटबद्दल बेसिक नॉलेज सांगणार आहे. तर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे, तर आपण एंजल ब्रोकिंग ॲप ओपन करूया. आपण आता एंजल ब्रोकिंग ॲपमध्ये आलो आहे, तर सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये पैसे जमा करूया. खाली दिलेले फंड या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की आपल्या अकाउंटमध्ये आता शून्य पैसे आहेत, तर आपण याच्यामध्ये थोडे पैसे ॲड करूया. ॲड द फंड या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. आपण नेट बँकिंग, UPI, गुगल पे याच्यामधनं आपण आपले पैसे ॲड करू शकतो. तर आपण गुगल पे याच्यामधनं आपले पैसे ॲड करू. तर आपण 50 रुपये ॲड करणार आहोत. आपण किती पण करू शकता, 100, 1000, 10000, 20000, किती पण आपण पैसे ॲपमध्ये ॲड करू शकता. त्यापुढे आपण ऑटोमॅटिकली गुगल पे आपली ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये रन होईल. तर आपण त्याच्यामध्ये जाऊन आपले पिन नंबर टाकून आपले 50 रुपये आपल्या ॲपमध्ये, एंजल ब्रोकिंग ॲपमध्ये ॲड करूया. ह्याच पद्धतीने थोडा वेळ आपण वाट पाहिल्यानंतर आपले पैसे 50 रुपये हे एंजल ब्रोकिंग ॲपमध्ये ॲड होईन सक्सेसफुली. आपल्याला एक मॅसेज शो होईन, पेमेंट द सक्सेसफुल द 15 रुपीज. 50 रुपये हे आपले एंजल ब्रोकिंग ॲपमध्ये ॲड झाले. तर आपण गो द होम या ऑप्शनवर क्लिक करूया. तर आपण पाहू शकता की इथे आपले 0 रुपये बॅलन्स होते, तर आपण 50 रुपये ॲड केले आहे. साईडला खाली दिलेले वॉचलिस्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खूप साऱ्या कंपनीचे शेअर्स दिसू लागतील. तर आपण सर्च बारमध्ये सर्च करूया आयडिया, म्हणजे आपण आयडियाचे शेअर्स सर्च केले आहे. तर आयडिया या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर NSE किंवा BSE असे दोन प्रकारचे शेअर असतात. तर आपण NSE हा शेअर घेणार आहोत. तर त्या ऑप्शनवरती आपण फर्स्ट स्टार्टिंगला असलेल्या आयडिया या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर त्यापुढे ते आपल्या वॉचलिस्टमध्ये ते ॲड होऊन जाईन. आयडियाचे शेअर्स, आयडियाचा शेअर्स वॉचलिस्टमध्ये ॲड झाल्यानंतर त्या आयडियावरती आपण क्लिक करून आपण पाहू शकता की कितीजणं हा शेअर्स बाय करत आहे व कितीजणं सेल्स करत आहे. रेड म्हणजे सेल करणे, बाय म्हणजे ब्लू जे आहे ते बाय करत आहे. तर आपण हा शेअर्स आता बाय करूया. बाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वरती स्टार्टिंगला त्याची क्वांटिटी, तर आपण 2 शेअर हे परचेस करूया. त्यापुढे आपण 2 क्वांटिटी टाईप केल्यानंतर साईडला खाली आपण पाहू शकता की आपल्याला 16 रुपये 90 पैसे हे आपल्याला पे करायचे 2 शेअरचे. खाली दिलेले प्राईज, लिमिट व मार्केट प्राईज. तर लिमिट म्हणजे हा शेअर 8 रुपये 45 पैशाला आहे, तर मी 8 रुपये 40 पैशाला झाल्यावर हा शेअर मला ऑटोमॅटिकली बाय होईल जर मी लिमिट करून ठेवलं. पण आपल्याला हा मार्केट प्राईजमध्ये पाहिजे, तर मार्केट या ऑप्शनवरती क्लिक करूया. खाली दिलेले डिलिव्हरी इंट्रा व मार्जिन. तर डिलिव्हरीचा अर्थ असा होतो की एखादा शेअर्स आपण बाय केला आहे तो लाँग टर्मसाठी ठेवू नये, वर्षानुवर्ष तो शेअर आपण ठेवू शकतो. इंट्रा डे म्हणजे सकाळी घेतलेला शेअर शेअर मार्केट बंद होण्याच्या आधी विकला जाणे किंवा विकणे म्हणजे इंट्रा डे. त्यानंतर त्यापुढे वरती असलेले स्टॉप लॉस ह्या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपण सविस्तरपणे पाहू शकतो की स्टॉप लॉस हा कसा लावला जातो, स्टॉप लॉस कधी केव्हा व कसा लावायचा, आपल्या होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी स्टॉप लॉस लावला जातो. जास्त करून वरती टार्गेट ऑफ द प्राईज, तुम्हाला काय वाटतं की ही प्राईज कितीपर्यंत म्हणजे जाऊ शकते, 8 रुपये 10 रुपयापर्यंत असेल, आपल्याला किती प्रॉफिट पाहिजे, तर आपण तो टार्गेट लावू नये. कारण प्रॉफिट जर 1 रुपयानी 2 रुपयानी कधी 10 रुपयानी पण होऊ शकतो, तर आपण तो टार्गेट लावणार नाही.
आणि खाली दिले असलेले अजून एक तिथे एक ऑप्शन येतं की स्टॉप लॉस कसा लावायचा. स्टॉप लॉस लावण्यासाठी आपण 8 रुपयाचा शेअर घेतला तर तो 2 रुपयांनी कसा जर खाली उतरला तर आपल्याला 2 रुपयाचा आपण लॉस सहन करू शकतो किती जेवढा तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने. या पद्धतीने आपण पाहू शकता की आपण ते झाल्यानंतर खाली असलेले बाय या ऑप्शनवरती कंटिन्यू केल्यास ह्या पद्धतीने आपल्यासमोर आपले शेअर आपण बाय केले आहे. 2 क्वांटिटीचे आपण आयडियाचे शेअर्स परचेस केलेले आहे. जर हे शेअर्स आपण लॉंग टर्मसाठी घेतले असले तर पेंडिंग द ऑर्डर ह्या ऑप्शनमध्ये आपले ते शेअर शो होतील. म्हणजे ते डेली शेअर जे असतात त्या ऑप्शनमध्ये क्लिक करू. आपण जर शेअर परचेस केला तर ते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी असले. त्याच पद्धतीने आपण पाहू शकता खाली आपल्याला आपलं प्रॉफिट व लॉस तिथे आपल्याला दिसेल. टोटल गेन म्हणजे किती लॉस झाला किती प्रॉफिट झाला आपल्याला ह्या शेअर मागे. त्यानंतर आपण हा घेतलेला शेअर कसा विकायचा तर ह्या शेअरवरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेस शो होईल. त्यानंतर आपण त्या शेअरवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक्झिट साईडला असलेले एक्झिट ह्या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आयडियाचा शेअर विकण्यास अशा पद्धतीने एक इंटरफेस दिसेल. आपण हे 2 शेअर विकत घेतलेले आपण 10 शेअर घेतले असेल 100 घेतले असेल 150 तर आपण त्याच्यातनं निम्मे किंवा थोडे थोडे करूनही विकू शकतो. तर आपल्याला ह्याच्यातले 2 शेअर आपण विकणार आहे तर 2 ऑप्शनवर क्लिक करून वरती असलेले मार्केट या ऑप्शनवरती क्लिक करूया. म्हणजे जी आता मार्केट प्राईस चालू असेल त्या मार्केट प्राईजमध्ये तो शेअर विकला जाईल. व खाली असलेले एक्झिट व कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की हा शेअर विकला गेला आहे क्लोज म्हणून तिथं लिहून आला आहे व आपल्याला याच्यामागे 10 पैशाचा लॉस झालेला आहे. त्यानंतर आपण स्टार्टिंगला वॉचलिस्ट ऑप्शनवरती क्लिक करून वॉचलिस्टवरती आलो आहे. तर आपण आपले महत्त्वाचे शेअर्स किंवा आपल्याला जे शेअर्स माहीत आहेत ते आपण शेअर सर्च करून आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करू शकतो. तर मी माझी वॉचलिस्टही तयार केली आहे. त्या वॉचलिस्टमध्ये मी माझे रोजचे किंवा डेली जे पाहण्यातले शेअर्स आहेत ते ॲड करणार आहे. त्या पद्धतीने आपण ते ॲड करून घ्यावे. म्हणजे वरती नाव सर्च करून त्या शेअरवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की हा शेअर तिथे ॲड झालेला आहे. ह्याच पद्धतीने आपण आपले शेअर्स ॲड करू शकता. ह्याच पद्धतीने आपण शेअर विकू शकता व सेल पण करू शकता. जर आपल्याला त्या शेअरचे 5 दिवसाचे 10 दिवसाचे किंवा महिन्याचे ट्रेडिंग लॉस किती झाला आहे तो शेअर कसा विकला आहे गेलेला आहे आपण हा शेअर घ्यायचा का नाही हे पाहण्यासाठी आपण परत आपल्या वॉचलिस्टमध्ये येऊया. वॉचलिस्टमध्ये आल्यानंतर आपण सर्च करूया एखाद्या शेअरचं. आपण नाव सर्च करा आपल्या पद्धतीने व साईडला असलेले मी आयडिया म्हणून सर्च केल्या व खाली असलेले चार्ट्स या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या शेअरचे पूर्ण चार्ट्स आपल्यापर्यंत शो होईल. म्हणजे आपले महिन्याभर झालेलं चार्ट्स म्हणजे त्याची ट्रेडिंग कधी लॉस गेला कधी प्रॉफिट झाला आहे मग आपण त्या पद्धतीने तो शेअर्स विकतही घेऊ शकतो. वरती साईडला दिलेल्या असलेल्या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर आपण आपले ID डिटेल व पॅन नंबर मोबाईल नंबर ह्या पद्धतीने आपण सगळं तिथे पाहू शकता. शेअरमध्ये झालेले आपले पैसे विड्रॉ कसे करायचे तर लास्टला खाली असलेले फंड ह्या ऑप्शनवरती क्लिक करून विड्रॉ या ऑप्शनवरती आपण क्लिक करावे व आपल्या असलेले टोटल बॅलन्समधनं आपण आपले पैसे विड्रॉ करू शकतो. या ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपले पैशाचे अमाऊंट एंटर करून त्यानंतर ते पैसे 1 दिवसात किंवा 2 दिवसात आपल्या अकाउंटला परत जमा होतात. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ संग.